ठाण्यात बांधकाम कामगार संघटना आयटक यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी कामगार उपायुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. इमारत बांधकाम कामगार संघटना आयटक तर्फे थापी टोपले घेऊन विविध मागण्यांसाठी कामगार उपायुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. मिस्त्री, सेंटरिंग, प्लंबर, कारपेंटर, लाईट फिटिंग, खोदकाम, रंगकाम, वेल्डिंग काम, फरशीकाम यासह इतर कामे करणाऱ्या कामगारांसाठी इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या नावाने कायदा करण्यात आला आहे. या अंतर्गत इमारत बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाकडून विविध प्रकारच्या 28 योजना लागू आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना त्यांचे अवजारे घेण्यासाठी 5,000 रुपयांचे अनुदान मिळते, परंतु 1.5 वर्षापासून अनेक कामगारांना अद्याप हे अनुदान मिळालेले नाही. अनेकांना शिष्यवृत्ती मिळाली आहे, अनेक महिन्यांपासून नूतनीकरण करणे बंद आहे, ते तात्काळ सुरू करावे. विविध योजनांचे नवीन अर्ज तात्काळ कामगारांना उपलब्ध करून द्यावे. या आणि इतर मागण्यांसाठी टोपले आणि थापी घेऊन कामगारांनी धरणे आंदोलन देऊन निदर्शने केली. जे निदर्शने आहेत, हे निदर्शने कामगाराला अनुदान म्हणून 5,000 रुपये मिळत असतात सामान घेण्यासाठी. त्या कामगारांनी 1.5 वर्षापूर्वी इथं नोंदणी केलेली, अजूनही त्यांना 5,000 रुपये मिळाले नाही. परंतु इथं जे दलाल लोक बसतात, एजंट लोक बसतात, त्या एजंट थ्रो जर तिथं त्या कर्मचाऱ्याकडे अधिकाऱ्याकडे जर गेले तर त्यांचे 5,000 रुपये त्यांना मिळतात. परंतु जे कामगार संघटनेत थ्रो येतात किंवा तिथं जाऊन भेटतात त्यांना मात्र ते टाळाटाळ उत्तर देतात. म्हणून अजूनही 1.5 वर्षापूर्वी तर अनेक कामगार आहेत, 1.5 वर्षापूर्वी त्यांनी नोंदणी केलेली, अर्ज भरून दिलेला, त्यांना अजूनही 5,000 रुपये मिळाले नाही. म्हणून पहिली मागणी अशी आहे, ज्या ज्या कामगारांनी 5,000 रुपयांचा अर्ज भरलेला आहे त्यांना तात्काळ आजच्या आज त्यांनी 5,000 रुपयांचा अर्ज पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावे. दुसरं म्हणजे असं आहे की त्यांना शिष्यवृत्ती मिळते आहे 60,000 रुपये, त्यांना अजून त्यांनी दिलेले नाही. रिन्युअल इथं बंद झालेलं आहे, एजंटकडून कुणाच्याही ठेकेदाराच्या सहाय्या घेतात आणि इथं देऊन टाकतात. त्यांचं नूतनीकरण होतं, परंतु आमचे कामगार असे आहेत 6-6 महिने झाले त्यांनी नूतनीकरणाचा अर्ज दिलेला आहे, त्यांनी अजून त्याचं नूतनीकरण करून घेतलं नाही. त्या दरम्यान जर एखाद्या कामगाराचं काही बरं वाईट झालं तर त्याचा जबाबदार कोण, म्हणून हा प्रश्न आम्ही त्यांना आपल्या चॅनलमार्फत विचारत आहोत. दुसरं असं की इथं नवीन नोंदणी करण्यासाठी 1 वर्ष झालं, इथं एक कामगार आहे 1 वर्षापासून तिथं नूतनीकरण नोंदणीचा अर्ज दिला आहे, परंतु अजूनही त्यांनी त्या साईटवर गेले नाही. त्याचा इथं त्यांनी चक्रा मारल्या तरी पण त्यांना अजून मिळालं नाही. म्हणून आमची आज एक त्यांना इशारा आहे की जर या सगळ्या कामगारांचं जर त्यांनी 5,000 रुपयांचा अर्ज त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करत, ज्या ज्या कामगारांनी अर्ज भरलेले आहेत नूतनीकरणाचे त्यांना आजच्या आज त्यांनी पैसे घेऊन नूतनीकरण करून घ्यावं, आणि ज्या कामगारांनी त्यांचा नवीन अर्ज दिलेला आहे त्यांचा तात्काळ त्यांचा अर्ज देऊन टाकावी. जर नाही दिलं तर इथून पुढे आम्ही आज धरणे धरून बसणार आहोत. या पावत्या 1 वर्ष झालेला आहे, अजूनही त्या कामगारांना नूतनीकरण करून दिलं नाही, 5,000 रुपये दिलेले नाही. म्हणजे एजंट या तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर याच्या पुढे काय पावलं? आज आम्ही धरणे. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड मधुकर खिल्लारे, शहराध्यक्ष रूपचंद ढवळापुरे आणि शहर सचिव सुधाकर खिल्लारे यांच्या शिष्टमंडळाने अधिकारी अरविंद तेलवाडकर, युवराज पडियाल, शर्वरी पोटे यांची भेट घेतली. यावेळी समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी मधुकर दुधवडे, राजेश मस्के, विठ्ठल रंधवे, सचिन झाटे, जिजाबाई गाडेकर, तुकाराम चव्हाण, विशाल थोरात, संदीप आंबिलडेगे, सुधाकर घाटे, सुनीता वाहुळे, मीनाक्षी कांबळे आदींची उपस्थिती होती.